अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नवकार प्लाझा या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चाच्या तालुका युनिटचे उद्घाटन करण्यात आले आहे। बहुजन क्रांती मोर्चाची परिवर्तन यात्रा सुरू असून त्यानिमित्त बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम हे रावेरवरून सिल्लोड येथे सभेत जात असताना त्यांनी जामनेरमधील या बहुजन क्रांती मोर्चाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून धावती भेट दिली। या प्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका अध्यक्ष राजू खरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील, काँग्रेसचे शंकर राजपूत, काशीनाथ तायडे, प्रदीप गायके, विकास चौधरी, अण्णा तायडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। साथियों नमस्कार, बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन यात्रा राजेश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून रोजी जम्मू काश्मीर येथून या परिवर्तन यात्रेला सुरुवात झालेली आहे। या परिवर्तन यात्रेचा मुख्य असा विषय आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंडाफोड ही परिवर्तन यात्रा आहे। कारण की सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये गडबडी करून निवडणुका जिंकल्या जात आहेत आणि जगातलं सर्वात मोठं लोकतंत्र हे भारतामध्ये आहे आणि साधारणतः 125 करोड लोकांचं भवितव्य आज या धोक्यामध्ये आलेलं आहे। तर ज्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये गडबडी करून निवडणुका जिंकल्या जात आहे, तर विरोधामधले जे पक्ष आहे, जे बीजेपीच्या विरोधामध्ये जे पक्ष आहे, यांची मागणी आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बॅन होऊन बॅलेटवर निवडणुका झाल्या पाहिजे। पण नुसती मागणी करून या समस्याचं समाधान होणार नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष रस्त्यावरून लढाई लढावी लागेल आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही संपूर्ण देशामध्ये साधारणतः 180 लोकसभा मतदारसंघामध्ये ही आमची 180 दिवसाची परिवर्तन यात्रा आहे आणि त्या परिवर्तन यात्रानिमित्त मान्यवर मेश्राम साहेबाचा दौरा हा काल म्हणजे 9 तारखेला रावेर मतदारसंघामध्ये होता आणि आज ते सिल्लोड येथे सभा घेण्यासाठी जात होते। तर त्या अनुषंगाने बहुजन क्रांती मोर्चाचं ऑफिस या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बॅन झालं पाहिजे। कारण की आमच्या देशामध्ये भारताचं संविधान आहे आणि भारताच्या संविधानाअंतर्गत जी न्यायपालिका आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं कोर्ट आमच्या देशामध्ये नाही,
8 ऑक्टोबर 2013 सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट रित्या निवडणुका होऊ शकत नाही. म्हणजेच सुप्रीम कोर्टाने असं जजमेंट दिलेलं आहे की निवडणुकीमध्ये गडबडी करून निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात. मग देशाची सर्वोच्च न्यायपालिका तिने जर जजमेंट दिलेला असेल की निवडणूक EVM माध्यमातून पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही तर आमच्या देशामध्ये निवडणुकीला बॅन करून बॅलेटवर निवडणुका घेतल्या पाहिजे. कारण की 1980 जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला बॅन केलेला आहे आणि जगामध्ये जर्मनीने तर जर्मनीच्या न्यायपालिकेने सिद्ध केलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये गडबडी होते. तर जर्मनीचं न्यायपालिका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला दोषी करार देत आहेत आणि आमच्या देशातली न्यायपालिका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला सदोष मानते आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणताही दोष नाही. सदोष त्यांनी मानायला पाहिजे पण त्यांनी सांगितलं की याच्यात कोणताही दोष नाही. म्हणजेच क्लीन चिट देण्याचं काम न्यायपालिका आमच्या देशामध्ये न्यायपालिका करत आहे. मग आमच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही न्यायालयामध्ये न्याय घेण्यासाठी जातो. पण आज वर्तमान भारतामध्ये न्यायालय सुद्धा आमच्यासोबत न्याय करत नाही. मग न्यायालय जर न्याय करत नसेल तर गणतंत्र व्यवस्थेमध्ये जनता सर्वोपरी असते आणि मग जनता जर सर्वोपरी असेल तर जनतेच्या दरबारामध्ये हा आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा मुद्दा घेऊन जात आहोत. आणि ही जी परिवर्तन यात्रा आम्ही जी चालवलेली आहे 6 महिन्याची जी परिवर्तन यात्रा चालवलेली आहे ती 6 महिन्याची परिवर्तन यात्रा कंटिन्यू रस्त्यावर राहणार आहे. आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली आहे. बहुजन या शब्दाचा अर्थ संख्येने जास्त असलेले लोक, बहु म्हणजे संख्येने जास्त असलेले लोक. आमच्या देशामध्ये बहुजन समाजाचं जे पर्सेंटेज आहे ते 85% आहे आणि 85% लोक आज या देशाची शासनकर्ती समाज बनायला पाहिजे. शोकांतिका आहे की आज आमच्या देशामध्ये ब्राह्मण तंत्र प्रस्थापित झालेलं आहे. आणि आमच्या देशामध्ये जर ब्राह्मण तंत्र प्रस्थापित झालेलं असेल तर त्याचा पुरावा असा आहे की काँग्रेस ब्राह्मणाची पार्टी आहे, BJP ब्राह्मणाची पार्टी आहे, तृणमूल काँग्रेस ब्राह्मणाची पार्टी आहे, कम्युनिस्ट ब्राह्मणाची पार्टी आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट ब्राह्मणाची पार्टी आहे. मग इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ब्राह्मणाच्या पार्टीला मजबूत करतं आणि बहुजनाच्या पार्टीला संपवतं. महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर मनसे संपली, राष्ट्रवादी संपली, एवढंच काय शिवसेना सुद्धा संपली. तुम्ही उत्तर प्रदेशचा जर विचार केला तर सपा संपली, बसपा संपली. म्हणजे आज आमच्या देशामध्ये बहुजनाच्या पार्ट्या दिवसेंदिवस संपत आहे आणि ब्राह्मणी व्यवस्थेच्या पार्ट्या मजबूत होत आहे. तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आमच्या देशामध्ये 100% बॅन झालं पाहिजे. यासाठी ही रस्त्यावरची लढाई आम्ही लढत आहोत आणि समाजाला जागृत करण्याचं काम करत आहोत. कारण की आम्हाला जो प्रौढ मताधिकार दिलेला आहे तो प्रौढ मताधिकार राजा बनवण्याचा अधिकार नसून राजा बनण्याचा अधिकार. आम्हाला जर राजा बनण्याचा अधिकार दिलेला असेल तर या विरोधात आम्ही प्रत्यक्षपणे रस्त्यावरती आम्ही लढाई लढली पाहिजे, समाजाला जागृत केली पाहिजे. कारण की समाजाला जर आम्ही जागृत केलं तर समाज संघटित होईल आणि समाज जर संघटित झाले तर आमची ताकद निर्माण होईल आणि आमच्या ताकद आणि शक्तीचं जर निर्माण झालं तर येणाऱ्या काळामध्ये ही लढाई आम्ही जिंकू शकतो. त्यामुळे मी तमाम बहुजन समाजातील समाज बांधवांना, जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असतील आमचे बांधव, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, विद्यार्थी असतील, युवा बेरोजगार असतील, शेतकरी कष्टकरी महिला वर्ग असतील, मी यांना विनंती करतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची जी लढाई आमच्या देशामध्ये लढली जात आहे याला तुम्ही तन्मनधनाने साथ सहयोग कराल अशी आशा आणि अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.